आहे आता नेक्स्ट बघा इथे साठी काही प्रॉपर्टीज आहेत थिरम म्हणून दिलेले आहेत ते थे, थिरम नंबर फर्स्ट सेकंड अँड थर्ड आता हे अभ्यासनापूर्वी जसं आपण डेरिवेटिवमध्ये प्रोसेस प्रोसेसमध्ये आपण जसं ॲडिशन जर असेल दोन टर्मची जर ॲडिशन असेल तर डेरिवेटिव्ह आपण प्रत्येक टर्मला सेपरेट करायचो बरोबर ना जर सबट्रॅक्शन असेल तरी तीच प्रोसेस जर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण यू इन टू व्ही रूल अभ्यासलेला आहे बरोबर त्या फॉर्म्युलेनुसार आपण ते टर्म सगळे अरेंज करायचो आणि मग सॉल्व करायचो सिमिलरली डिव्हिजनसाठी देखील तोच रूल आपण अप्लाय करायचो यू अपॉन चा रूल ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय बेसिक तर ते जो डेरिव्हिटिव्ह आहे तो आपण प्रत्येक टर्मला सेपरेट करायचो आणि मग सॉल्व करायचो इथे इंटिग्रेशनमध्ये देखील तो आपल्याला तोच फॉर्मॅट अभ्यासायचा आहे जर दोन फंक्शनची ॲडिशन असेल आणि जर त्याच्यावरती इंटिग्रेशन अप्लाय असेल तर आपण त्या दोन फंक्शनमध्ये आतमध्ये वन बाय वन इंटिग्रेशन अप्लाय करणार आहोत ठीक आहे आधी फर्स्ट फंक्शन आणि त्यानंतर सेकंड फंक्शन बघा थेरा नंबर फर्स्ट काय सांगतो इफ यफ अँड जी आर रिअल व्हॅल्यूड इंटिग्रेबल फंक्शन ऑफ एक्स देन इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स प्लस जॉप एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑपेक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन जॉप एक्स डी एक्स लक्षात येते बघा इंटिग्रेशन कोणावरती अप्लाय आहे तर या दोन फंक्शनच्या ॲडिशनवरती अप्लाय आहे तर मागाशी सांगितल्याप्रमाणे इथे इंटिग्रेशन काय होईल दोन टर्मला दोन फंक्शनला सेपरेटली अप्लाय होईल बघा इंटिग्रेशन इथे एफपेक्सला अप्लाय झालं आणि त्यानंतर जॉब एक्सला अप्लाय केलं सिमिलरली तोच रूल तोच तीच प्रॉपर्टी इथे ॲडिशनसाठी इथे सबट्रॅक्शनसाठी देखील अप्लाय होईल ठीक आहे आणि त्यानंतर जो थर्ड थेरम आहे किंवा थर्ड नंबरची जी प्रॉपर्टी आहे ती आहे बघा कोणती ज्या पद्धतीने डेअरीटीमध्ये या डेअरिटीमध्ये दे ज्या पद्धतीने आपण कॉन्स्टंट टर्म बाहेर काढतो बरोबर आणि मग उरलेल्या टर्मचा व्हेरिएबलची जी टर्म असेल किंवा जे फंक्शन असेल त्या फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतो बरोबर ना सिमिलरली इंटिग्रेशनमध्ये देखील आहे इंटिग्रेशनमध्ये जी कॉन्स्टंट टर्म आहे ती बाहेर काढतो आणि मग उरलेल्या फंक्शनचं उरलेली जी फंक्श जी टर्म आहे त्या टर्मचं फंक्शनचं आपण इंटिग्रेशन घेतो बघा सपोज इंटिग्रेशन के इन्टू एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू आता इथे कॉन्स्टंट कोणते आहे तर के आहे की ही टर्म कॉन्स्टंट आहे ती बाहेर निघेल आणि मग उरलेले जे फंक्शन आहे त्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल म्हणून इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स या पद्धतीने ही टर्म तयार होईल लक्षात इथे सिम्पल आहे इंटिग्रेशन आपल्याला इथे ॲडिशनमध्ये सेपरेट करता येईल सबट्रॅक्शनमध्ये देखील सेपरेट करता येईल आणि त्यानंतर थर्ड रूल कोणता होता तर जर कॉन्स्टंट टर्म असेल तर कॉन्स्टंट टर्म बाहेर निघते आणि उरलेल्या फंक्शनचं म्हणजे जे फंक्शन रिमेनिंग फंक्शन असणार आहे त्या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे सिमिलर डेरिवेटिव सारखी प्रोसिजर आहे ओके okay, आता नेक्स्ट बघा हा जो प्रूफ आहे तो घेण्याची काही गरज वाटत नाही कारण तो एक्झामला कधी विचारत नाही ठीक आहे जर अभ्यासायचा असेल तर अभ्यासू शकता हो एक सिंपल आहे आता आपण डायरेक्टली जी सॉल्व्ह एक्झाम्पल आहेत बुकमधले ते अभ्यास त्यानंतर काही अनसॉल्व एक्सरसाईजमधले अभ्यास होऊया ठीक आहे आता आपण फर्स्टली सॉल एक्झाम्पल अभ्यासूया ते व्यवस्थित समजले म्हणजे एक्झरसाईजमधले एक्झाम्पल्स सॉल्व करण्यासाठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे ना कारण त्याच बेसिसवरती असतात तीच मेथड आपल्याला अभ्यासायची असते तीच अप्लाय करायची असते तर वन बाय वन आधी सॉल एक्झाम्पलच व्यवस्थित अंडरस्टँड करून घेऊया आता इंटिग्रेशनमध्ये खूप असं काही अवघड चॅप्टर नाही व्यवस्थित कन्सेप्ट कळाली की ॲटोमॅटिकली एक्झाम्पल सुटतात ठीक आहे ना तर बघा आता ज्या पद्धतीने आपण डेरिव्हिटीमध्ये एक्झाम्पल सॉल्व करत होतो त्याच पद्धतीने इंटिग्रेशनमध्ये आहे ठीक आहे बघा एक्झाम्पल घेतल्यानंतर आणि ते सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल फक्त लक्षात काय घ्यायचं आहे की जे फॉर्म्युले आता आपण मागाशी बघितले ते फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करता आले पाहिजे ते आधी पार्ट असतील तरच व्यवस्थित आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व करता येतील ठीक आहे कारण एक्झाम्पलमध्ये नक्की कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे हे आपल्याला व्यवस्थित आधी अंडरस्टँड झालं पाहिजे त्यासाठी आधी फॉर्म्युले पार्ट असले पाहिजे ठीक आहे ना तर बघा आता इथे एक्झाम्पल नंबर फर्स्ट इवॅल्युएट द फॉलोविंग फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन इन ब्रॅकेट एक्स क्यू प्लस थ्री टू दी पावर एक्स इंटू डी एक्स ठीक आहे ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल दिलेलं आहे इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आहे बघा बेसिक एक्झाम्पल आहे त्यानंतर पुढे थोडंसं हार्ड हार्ड होत पुढे एक्झाम्पल त्या पद्धतीने असतील थी, ठीक आहे तर बघा आता मगाशी जे आपण रूल बघितले त्यामध्ये इंटिग्रेशन आधी सेपरेट करायचं आहे ठीक आहे इंटिग्रेशन सेपरेट प्रत्येक टर्मला सेपरेट करायचं आहे मग इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे मग फर्स्टली आधी आपण इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय करूया का तर इथे किती टर्म्स आहेत इथे ही फर्स्ट टर्म आणि इथे ही सेकंड टर्म दोन टर्म्स आहेत मग दोन टर्मला आपण सेपरेटली अप्लाय करू शकतो कारण मध्ये ॲडिशन साईन आहेत करा इंटिग्रेशन सेपरेट बरोबर हे तर गिवन लिहिलेलं आहे मग इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर या पद्धतीने आधी एक्स अप्लाय होईल लक्षात घ्या एक अजून की ज्यावेळेस आपण ह्या आतमधल्या टर्मला इंटिग्रेशन अप्लाय करणार आहोत त्यावेळेस ही डी एक्सची टर्म देखील सेवन टेनिसची दोनही टर्मला अप्लाय करायचे आहे लक्षात येते कारण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेत आहोत म्हणून आपण डी एक्स लिहिणार आहोत इथे देखील इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आहोत म्हणून डी एक्सची टर्म लिहिणार आहोत हे लक्षात घ्या प्रत्येक टर्मला इंटिग्रेशनचं साईन विथ हा डी एक्स अप्लाय असणार आहे जो आपण विथ रिस्पेक्ट टू एलिमेंट घेणार आहोत त्याचा ती so, टर्म तिथे असणार आहे हे लक्षात घ्या ओके सो प्रत्येक टमला इंटिग्रेशन अप्लाय केलं आणि आता इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला ठीक आहे तो फॉर्म्युला अप्लाय करा तर इथे आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब आता जनरल फॉर्म्युला आपण अभ्यासला एक्स टू दी पॉवर यनचा तो फॉर्म्युला काय आहे जर एक्स टू दी पावर यन असेल तर इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर जो पावर आहे तो वनने इन्क्रीज करायचा आणि त्याच टर्मने खाली डिवाईड करायचा आहे ओके मग आता इथे पॉवर आहे थ्री पावर इन्क्रीज करा वनने किती होईल तो फोर होईल म्हणजे एक्स टू दी पावर किती झाला बघा एक्स टू दी पावर किती झाला फोर झाला ओके आणि त्याच फोरने म्हणजे जी टर्म येईल त्याच टर्मने खाली डिवाईड करायचं आहे म्हणून डिनॉमिटरला किती आला फोर आला लक्षात येते बघा सिम्पल आहे आता त्यानंतर सेकंड फंक्शनचं आपण इंटिग्रेशन घेऊया थ्री टू दी पावर एक्स आहे आता इथे लक्षात घ्या थ्रीचा पॉवर एक्स आहे थ्री इंटू एक्स नाही जर थ्री इन्टू एक्स असता म्हणजे थ्री मल्टिप्लाय एक्स असता तर थ्री हा कॉन्स्टंट झाला असता आणि तो बाहेर निघाला असता ओके आणि मग फक्त एक्स इंटू डे एक्सचं इंटिग्रेशन आपण घेतलं असतं बट इथे थ्रीचा म्हणजे कॉन्स्टंटचा पॉवर एक्स आहे काहीतरी व्हेरिएबलची टर्म आहे मग अशा वेळेस आपण ए टू दी पावर एक्स या फॉर्म्युलाचा यूज करणार आहोत ठीक आहे ए टू दी पावर एक्सचा फॉर्म्युला काय आहे ए टू दी पावर एक्स इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए हा फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे मगाशी तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे लॉग ए ए मीन्स इथे थ्री असणार आहे ठीक आहे ना इथे थ्री टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग थ्री येणार आहे त्या फॉर्म्युलाशी कम्पेअर करा एची व्हॅल्यू थ्री भेटेल म्हणून ए टू दी पावर एक्स अपॉन लॉग एच्याऐवजी थ्री एक्स अपॉन लॉग थ्री हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला ठीक आहे आणि महत्त्वाचं काय इंटिग्रेशन कम्प्लीट झालं ज्या पद्धतीने आता डेरिव्हिटिव असतं तर आपण याच पद्धतीने सॉल्व्ह केलं असतं कॉन्स्टंटची टर्म राईट केली नसती कॉन्स्टंटचा डेरिव्हिटिव झिरो झाला असतं बट आता इथे कॉन्स्टंट टर्म आपल्याला ॲड करायचे आहे ठीक आहे हे लक्षात घ्या सो मग हे दोन टर्मचं इंटिग्रेशन आणि त्यानंतर प्लस सी हा सी मीन्स कॉन्स्टंट टर्म असणार आहे हे लक्षात घ्या आता अजून एक इथे इथे फर्स्ट टर्मचं इंटिग्रेशन यासाठी देखील तुम्ही एक कॉन्स्टंट मानू शकता इथे थोडक्यात एक्स टू दी पावर फोर आपण फोर इंटू सी वन म्हणू शकता आणि इथे हे सॉल्व केल्यानंतर इथे सी टू म्हणू शकता याचा कॉन्स्टंट ह्या टर्मचा ठीक आहे ना ह्या फंक्शनसाठीचा एक कॉन्स्टंट ह्या फंक्शनसाठीचा एक कॉन्स्टंट असे किती कॉन्स्टंट झाले दोन कॉन्स्टंट झाले सी वन आणि सी टू सॉल्व केल्यानंतर म्हणतो इथे डायरेक्टली आ एक सी घेतलेला आहे ठीक आहे ना ह्या फंक्शनसाठीचा एक कॉन्स्टंट ह्या फंक्शनसाठीचा एक कॉन्स्टंट सी वन प्लस सी टू आणि c1 c2 प्लस सी टूची जर ॲडिशन केली तर आपल्याला एक नवीन कॉन्स्टंट होईल तयार सी थ्रीचा ठीक आहे ना तो सी थ्री म्हणजेच आपण एका सीने डिनोट करू शकतो म्हणून या दोन्हीही टर्मचा कॉन्स्टंट आपण एकदाच लिहिलेला आहे सी लक्षात येतं आहे ही सिम्पल प्रोसेस आहे बघा इंटिग्रेशन आधी प्रत्येक टर्मला सेपरेट करायचं त्यानंतर कोणता फॉर्म्युला तिथे अप्लाय होतो हे चेक करायचं आणि तो फॉर्म्युला अप्लाय करून इंटिग्रेशन कम्प्लीट होतं इंटिग्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर आपण सी ही कॉन्स्टंट टर्म ॲड करतो एकदम सिम्पल प्रोसेस आहे बघा अजून काही एक्झाम्पल्स सॉरी जे एक्झाम्पल आहे ते बघूया म्हणजे आणखीन तुमची जी, जी, जी कॉन्सेंट आहे ती क्लिअर होईल ठीक आहे च आता नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघा इथे इंटिग्रेशन ऑफ इन ब्रैकेट साईन एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन थ्री रूट एक्स या पद्धतीने हे इंटिग्रेशन दिलेलं आहे एक्झाम्पल दिलेलं आहे ठीक आहे आणि ह्या एक्झाम्पलचं आपल्याला इंटिग्रेशन फाईन करायचं आहे इथे थर्ड नंबरचं देखील एक्झाम्पल आहे तर आधी आपण सेकंडचं बघूया तर बघा यामध्ये आता हे एक्झाम्पल थोडंसं मोठं दिसतं आहे म्हणून घाबरायचं नाही इंटिग्रेशन सॉल्व करताना फक्त आपल्याला काय माहीत पाहिजे त्या रूलनुसार आपण इंटिग्रेशन अप्लाय करत चालतो बरोबर ना आधी इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला सेपरेट करायचं त्यानंतर कोणत्या फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला त्या टर्ममध्ये अप्लाय होतो आहे तो चेक करायचा आणि तो फॉर्म्युला तिथे अप्लाय करून द्यायचा जर त्या टर्ममध्ये तो फॉर्म्युला अप्लाय होत नसेल तर ती टर्म आधी त्या फॉर्म्युलाच्या ता टाईपमध्ये कन्वर्ट करून घ्यायची ठीक आहे ना आणि मग तो फॉर्म्युला अप्लाय करायचा त्या मेथडचे एक्झाम्पल आपल्याला पुढे अभ्यासायचीच आहेत बघा इथे काही आधी सिम्पल एक्झाम्पल आहे तेच आपण व्यवस्थित अंडरस्टँड करून घेऊया म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्ष देईल तर हे एक्झाम्पल आहे ठीक आहे आता इथे बघा वन बाय वन आपण सॉल्व करूया आता बघा प्रोसेसनुसार फर्स्ट आ, स्टेप काय आहे इंटिग्रेशन प्रत्येक टमला सेपरेट करायचं करा मग इथे इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला सेपरेट केलं बघा या पद्धतीने ओके त्यानंतर डेक्स डेक्स डे एक्स प्रत्येक टर्मला देखील सेपरेट करायचं आहे त्यानंतर प्रत्येक टर्म आता बघा त्याचा डेरिव्हिटी तुम्हाला सॉरी इंटिग्रेशन माहीत असणं आवश्यक आहे बरोबर ना म्हणून म्हणलं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणंच आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही सो so, सायनिकचं इंटिग्रेशन आपल्याला सा इथे घ्यायचं आहे त्यानंतर इथे वन आपॉन एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आणि इथे वन अपॉन रूट थ्री ठीक आहे ना एक्स म्हणजे रूटचा पॉवर इथे थ्री आहे त्या टमचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आता इथे ही टम कशी लिहिता येईल बघा एक्स रूटमध्ये आहे आणि तिचं रूटचा पावर थ्री आहे सो जर केवळ रूट एक्स असतं रूट एक्स असतं तर आपण एक्सचा पावर वन हाफ लिहिला असता बरोबर आणि आता एक्सचा इथे रूटचा पावर किती आहे थ्री आहे म्हणजे एकचा पावर मी वन अपॉन थ्री लिहू शकतो ठीक आहे ना आणि तोच तीच टर्म मी जर वरती नेली तर ती निगेटिव्ह होणार आहे खाली पॉझिटिव्ह होती वरती जाऊन निगेटिव्ह होईल लक्षात देते सिम्पल आहे आणि आत्ता मग इथे इंटिग्रेशन आपण अप्लाय करूया प्रत्येक टमचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करूया बघा काय भेटेल इंटिग्रेशन सायनिक्स सायनिकचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स ठीक आहे सायनिकचा डेरिव्हिटिव्ह असतं कॉस एक्स आणि इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स सो सायनिकचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस वन अपॉन एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग एक्स कारण लॉग एक्सचा डेरेव्हिटिव्ह वन अपॉन एक्स असतं मग वन अपॉन एक्सवरती जर इंटिग्रेशन अप्लाय केलं तर लॉग एक्स भेटेल बरोबर ना म्हणून वन अपॉइंट एकचं इंटिग्रेशन हे लॉग एक्स असणार आहे त्यानंतर प्लस आता कोणती डम बघा एक्स टू ती पॉवर किती आहे मायनस वन अपॉइंट थ्री आहे आता इथे आपण काय करतो इथे कोणता फॉर्मुला आपल्या होईल आधी एक्स टू दी पावर यनचा हा जनरल फॉर्म्युला अप्लाय करा एक्स टू दी पावर यन असेल आणि त्याचं जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर आपण वन एनचा पॉवर वनने इन्क्रीज करतो बरोबर म्हणजे एन प्लस वन आणि अपॉन एन प्लस वन असतं बरोबर ना सिमिलर तीच थिंग तोच फॉर्म्युला इथे अप्लाय होईल एक्स टू दी पावर मायनस वन अपॉन थ्री आहे मायस वन अपॉइंट थ्रीमध्ये वन ॲड करा म्हणजे या पद्धतीने मायनस वन अपॉइंट थ्री प्लस वन आणि त्याच टर्मने खाली डिवाईड करा मायनस वन अपॉन थ्री प्लस वन ओके आणि मग आता ही टम सॉल्व्ह करूया बघा काय भेटेल सिम्पल आहे मायनस कॉस एक्स ॲज इट इज लॉग एक्स ती टर्म देखील ॲज इट इज आणि इथे आपल्याला सॉल्व करायचं मायनस वन अपॉन थ्री प्लस वनची टर्म भेटेल टू अपॉन थ्री आता ही टर्म तुम्हाला फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला जमते ठीक आहे ना सो टू अपॉन थ्री एक्सचा पावर टू अपॉन थ्री अपॉन टू अपॉन थ्री इथे जी व्हॅल्यू येणार आहे तीच ही व्हॅल्यू असणार आहे म्हणून इथे टू अपॉन थ्री डिवाईड टू अपॉन थ्री प्लस सी आणि मग फायनल सोल्युशन किती भेटेल एकतर हा टू अपॉइंट थ्री तुम्ही इन्वर्स करून थ्री अपॉइंट टू लिहिला तरी चालेल म्हणजे इथेच तुमचं सोल्युशन स्टॉप होणार आहे ठीक आहे हे फायनल सोल्युशन असणार आहे तुमचं अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं होतं ओके आता त्यानंतर हे आहे थर्ड एक्झाम्पल बघा वन बाय वन एक एक एक्झाम्पल एक 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 समजून घ्या सिम्पल आहे मेथड तेच आहे आता अजून एक महत्त्वाचं इंटिग्रेशनमध्ये ज्यावेळेस ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन ॲड होतं ठीक आहे ना ज्यावेळेस ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन ॲड होतं आणि त्याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं असतं त्यावेळेस जर ते फंक्शन कॉम्प्लेक्स असेल त्याचा जर इंटिग्रेशन डेरिवेटिव जी जर टर्म माहीत नसेल तर ती टर्म आधी आपण एका सिम्पल लँग्वेजमध्ये सिम्पल टर्ममध्ये आपण कन्वर्ट करतो आणि मग ती टर्म आपण इंटिग्रेशन म्हणून घेतो लक्षात येते बघा थोडक्यात इथे हे थर्ड एक्झाम्पल बघा इथे टॅन एक्स प्लस कॉट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे ठीक आहे आता ह्या टर्मचा डायरेक्ट आपल्याला इंटिग्रेशन अप्लाय करता येणार नाही ओके बघा इथे फायनल सोल्युशन किती आहे आधी ते सांगा टॅन एक्स मायनस कॉट एक्स येते ठीक आहे सपोज जर असं केलं टॅन एक्स प्लस कॉट एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे मग इंटिग्रेशन एक्स टू दी पावर जर टू घेतला आणि त्या फॉर्मॅटने जर आपण सॉल्व केलं एक्स स्टू द पावर यांच्या फॉर्मॅटने तर आपल्याला डायरेक्ट सोल्युशन भेटणार नाही ठीक आहे ना ती मेथड खूप मोठी होत जाईल मग अशा वेळेस आपण ही जी टर्म आहे ती आधी आपण सॉल्व करून घेतो म्हणजे बघा इथे आधी मला ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ठीक आहे ना मग मी आधी तो स्क्वेअर सॉल्व करतो तर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ती स्क्वेअरिंगची टर्म आधी सॉल्व करतो मग इथे कोणती टर्म आपल्या होईल कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल तर इथे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपलाय होईल ओके सो तो फॉर्म्युला काय आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू इंटू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आपण ही टर्म इथे अरेंज केली बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे टॅन एक्सचा स्क्वेअर प्लस टू इन्टू ए बी म्हणजे टू इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे टेन एक्स इंटू कॉट एक्स प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे कॉट एक्चा स्क्वेअर इथे या पद्धतीने ओके कळतंय सिम्पल आहे इंटू डी एक्स बघा हा ब्रॅकेट आपण फक्त आतमध्ये लिहिलेला आहे आतमधली टर्म सॉल्व केलेली आहे अजून इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला सेपरेट केलेलं नाही आहे म्हणून इथे इंटिग्रेशन कॉमन आहे आणि डी एक्स देखील कॉमन आहे आता आतमध्ये बघा इंटिग्रेशन अजून आतमध्ये अप्लाय करण्यापूर्वी अजून काही टर्म्स सॉल्व होते का नाही हे चेक करा आणि मग इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय करा इथे काय सॉल्व होईल बघा टॅन स्क्वेअर एक्स ॲज इट इज ठेवलाय कॉट स्क्वेअर एक्स ॲज इट इज ठेवलाय आणि इथे फक्त टू आला आहे ही कमाली तर टॅन एक्स इंटू कॉटेक्स हे रिलेशन कोणत्यातरी एका बेसिसवरती करा म्हणजे टॅन एक्स एक तर कॉटेक्समध्ये करा किंवा कॉटेक्स टॅन एक्समध्ये करा म्हणजे कॅन्सल आउट होतो आहे का नाही ते चेक करा ओके तर कॉट एक्स किंवा टॅनिक्स टॅनिक्स कसं एक्स कसा येईल आपल्याला टॅनिक्स कन्वर्ट करण्यापेक्षा कॉटेक्स हा हा टॅनएक्स टॅनेक्समध्ये पटकत कन्वर्ट होईल म्हणजे वन आपॉईंट टॅन घेतला तर आपल्याला भेटतो कॉट म्हणून मी जे कॉटच्या ऐवजी मी लिहिणार वन अपॉन टॅन ओके जर कॉट वन अपॉन टॅन जर लिहिला तर टॅन डिवाइड आहे टॅन आणि हा टॅन कॅन्सल होईल म्हणजे फक्त टू शिल्लक असेल बरोबर ना लक्षात येत आहे काय केलं आहे कॉट हा मी वन आपण ने जर रिप्लेस केला तर टॅन एक्स आणि तो डिवाइडचा टॅन एक्स आहे तो कॅन्सल होईल म्हणजे इथे फक्त टू शिल्लक असेल म्हणून इथे टू आलेला आहे टेन स्क्वेअर एक्स प्लस टू प्लस कॉटक्वेअर एक्स इन टू डे एक्स आणि आता अजून इंटिग्रेशन अप्लाय करण्यापूर्वी टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहीत नाही ठीक आहे ना म्हणून आपण टॅन स्क्वेअरची आयडेंटिटी यूज करणार आहोत हे लक्षात घ्या तर तुम्ही म्हणाल इथे डायरेक्टली इंटिग्रेशन का अप्लाय केलं नाही तर टॅन्स स्क्वेअर एक्चं इंटिग्रेशन आपल्याला माहीत नाही लक्षात येते म्हणून स्क्वेअरिंगचं जर टॅन एक्सचं असतं तर ठीक आहे पण जर स्क्वेअर असेल तर मग आपल्याला ते आयडेंटिटीनुसार कन्वर्ट करावं लागेल म्हणजे तो सेकमध्ये कन्वर्ट करावं लागेल बघा टॅन स्क्वेअर एक्सची आयडेंटिटी तुम्हाला माहीत असेल सेक्स स्क्वेअर एक्स मायनस वन ठीक आहे ना त्या थ्री आयडेंटिटीज आहेत बघा सायन्स स्क्वेअर एक्स प्लस कॉस्क्वेअर इज इज इक्वल टू वन त्यानंतर वन प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स त्यानंतर वन प्लस सायन कॉस टॅन हां वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसे स्क्वेअर एक्स ह्या थ्री आयडेंटिटीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या आयडेंटिटीज भरपूर वेळा इथे अप्लाय झालेल्या आहेत ठीक आहे ना पुढे देखील अप्लाय होणार आहेत सो त्या आयडेंटिटी लक्षातच ठेवा सेक्स क्वेअर एक्स मायनस वन ही टेन स्क्वेअर एक्ससाठी इथे अप्लाय केली त्यानंतर प्लस टू कॉट स्क्वेअर एक्ससाठीची आयडेंटिटी कोणती मी आता सांगितली कोसे स्क्वेअर एक्स मायनस वन इन्टू डी एक्स ओके आणि आता इथे बघा मायनस वन हा मायनस वन मायनस टू झालं त्यानंतर मायनस टू आणि हा प्लस टू कॅन्सल होऊन सेक्स स्क्वेअर एक्स आणि कोसेक्सक्वेअर एक्स ह्या दोनच टर्म्स शिल्लक असणार आहेत बरोबर ना म्हणून सेक्स स्क्वेअर एक्स प्लस कोसेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स त्यानंतर आता सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करता येईल कोसेक्स स्क्वेअरचं देखील सॉल्व करता येईल मग आता आपण इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय करू शकतो ठीक आहे ना जर माहीत नसतं तर अगेन ही दोन क्वांटिटीज किंवा जी माहीत नाही ती क्वांटिटी आपण वेगळ्या आयडेंटिटीने रिप्लेस केली असती बरोबर सॉल्व केली असती आणि मग इंटिग्रेशन अप्लाय करण्याचा प्रयत्न केला असता म्हणजे थोडक्यात ज्याचं इंटिग्रेशन माहिती आहे त्या टर्ममध्ये आपण कन्वर्ट करून घेतोय लक्षात आहे बघा मग आता इथे सेक्स स्क्वेअर एक्स आणि त्यानंतर कोसेक्स स्क्वेअरला इंटिग्रेशन सेपरेट केलं मग सेक्स स्क्वेअर एक्सचं असतं टॅन एक्स कारण टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो सेक्स स्क्वेअर एक्स म्हणून सेक्सक्वेअरचं इंटिग्रेशन किती भेटणार आहे टॅन एक्स लक्षात येते ऑपोजिट त्यानंतर इथे कोसेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉट एक्स हे कारण कॉट एक्सचा असतो मायनस कोस स्क्वेअर एक्स पण इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून मायनस साईन इकडे कॉटला येणार आहे म्हणून टॅन एक्स प्लस मायनस मायनस होईल म्हणून टॅन एक्स मायनस कॉट एक्स आणि इंटिग्रेशन इथेच कंप्लीट झाले बघा इथून या प्रोसेसमध्ये इथे इंटिग्रेशन आपण अप्लाय केलं म्हणून इथेच प्लस सी आणि मग फायनल देखील आपण इथे सी अप्लाय करणार आहोत लक्षात येते या पद्धतीने हेच सोल्युशन भेटलं टॅन एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी ओके okay, तर इथे बेसिकली आपण काय अप्लाय केलं आधी आपण या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला स्क्वेअर केल्यानंतर प्रत्येक टर्म सेपरेट झाली बघा बट आता सेपरेट झाल्यानंतर देखील आपल्याला प्रत्येक टर्मचा डि सॉरी इंटिग्रेशन माहीत आहे का हे चेक करायचं ठीक आहे ना जर माहीत नसेल तर ती टर्म आयडेंटिटीने कन्वर्ट करायची जी माहीत आहे त्यामध्ये ओके मग इथे आपण टॅन्स इथे कॅन्सल आउट केलं त्यानंतर टॅन स्क्वेअर एक्स हा आपण सेक्समध्ये कन्वर्ट केला कारण सेक्सचा डेअर्युटी आपल्याला माहीत आहे सेक्स स्क्वेअर एक्सचा म्हणून आपण त्या टर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर कोसेक्सचा सिमिलर त्यानंतर मग ती टर्म सॉल्व करून जी टर्म कॅन्सल होते ती कॅन्सल केली आणि सॉल्व्ह करून आपण फायनली सेक्स स्क्वेअर एक्स कोसेक्स स्क्वेअर एक्स या टर्ममध्ये क्रिएट केलं ती टर्म आणि त्यानंतर इंटिग्रेशन आतमध्ये अप्लाय केलेलं आहे ठीक आहे आणि मग इंटिग्रेशन सॉल्व करून आपल्याला फायनल सोल्युशन भेटलं ठीक आहे या मेथडने ही इंटिग्रेशनची टर्म आपल्याला सॉल्व करायची होती तर हे झालं एक्झाम्पल नंबर